आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तंबलगी येथे विकास कामे सुरू, 14व्या वित्त आयोगातून होत आहेत सुधारणा. शिरोळ तालुक्यातील तंबलगी गावात अपुरी कामे पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित केलं गेलं आहे. त्याला 14व्या वित्त आयोगाचा मोठा आधार मिळत आहे. तलावापासून पाण्याच्या टाकीपर्यंतची जलवाहिनीचं काम पूर्ण झालं आहे. यासाठी 4 लाख रुपये खर्च झाले आहेत. प्रभाग क्रमांक 1 आणि 3 मध्ये दोन्ही बाजूच्या गटार कामांना सुरुवात झाली आहे. मारुती कांबळे यांचं घर ते किरण कांबळे आणि विनोद कांबळे ते रामचंद्र कांबळे यांच्या घरापर्यंतची गटार काम सुरू झालं आहे. 2,50,000 रुपयाचा निधी येथे खर्च होणार आहे. अंगणवाडी शौचालय बांधकाम, डिजिटल वर्ग आणि किचन रूम ही कामही याच निधीतून केली जाणार आहेत. 1,08,000 रुपये निधी या कामासाठी खर्च होणार आहे. आरोग्य तपासणी नियमित केली जावी यासाठी 1 खोली 50,000 रुपये खर्च करून बांधली जाणार आहे. प्राथमिक शाळेत रंगरंगोटी व अन्य कामासाठी 8,50,000 रुपयेचा निधी पकडण्यात आला आहे. यावेळी सरपंच सपना कांबळे व अन्य प्रमुखांनी विकासाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. मानकरी न्यूज साठी तंबलगीहून अभय वाळकुंजे. नमस्कार, मी सौ सपना शैलेश कांबळे, तंबलगी ग्रामपंचायत सरपंच. आज 14 वित्तमध्ये जे कामं जे घेतलेली आहेत त्याचा आढावा देत आहे. आमची गावातील पाण्याची टाकी जी आहे डोंगरावर, तिथून ते हनुमान मंदिरपर्यंत जे 14 वित्तमध्ये जे पहिलं जे आमचं काम झालेलं आहे पाईपलाईनचं, ते 4 लाखात झालेलं आहे. तसंच दुसरं आमचं जे प्राथमिक शाळा, जिल्हा परिषदची शाळा जी आहे, ते रंगरंगोटीची जी कामं आहेत ती 40,500 आहेत. तसंच तिसरा जो कामाचा जो निधी आहे अंगणवाडीचा, आमच्या गावामध्ये 3 अंगणवाडी आहेत, वॉर्ड नंबर 1, 2, 3. त्या अंगणवाडीमध्ये एक अंगणवाडीमध्ये किचन रूम डिजिटल करणे, तसेच शौचालय बांधणे हा निधी 1,07,000 आहे. तसेच गटरीची जी कामे आहेत गावामध्ये वॉर्ड नंबर 1 आणि वॉर्ड नंबर 3 ही जी गटरीची कामे जी घेतलेली आहेत ते जवळजवळ त्याचा निधी जो आहे तो 2,50,000. तर आता मार्च एंडिंगपर्यंत तो पूर्ण करायचा आहे. 31 मार्चपर्यंत तो पूर्ण करायचा आहे. आणि तसंच आरोग्याची जी आरोग्य तपासणीचा जी रूम आहे तीही बांधायची आहे. त्याचं जी रक्कम आहे ती 50,000 अशी आमची जी कामाची जी आम्ही जे 14 वित्तमध्ये जे नियोजन केलेलं आहे ते पूर्ण आम्ही करत आता ह्या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत.